अनंत गीते यांची बॅरिस्टर अंतुले, जयंत पाटील, शरद पवार यांचे नाव घेत खासदार सुनील तटकरे यांच्यावर बोचरी टीका. रायगड लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची सभा दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी श्रीवर्धन तालुक्यातील राणवली इथे संपन्न झाली. यावेळी 2019 साली पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीतून तटकरे यांना हद्दपार करण्याबाबत तसेच बॅरिस्टर अंतुले, जयंत पाटील, शरद पवार यांचे नाव घेत तटकरे यांच्यावर बोचरी टीका केली. तसेच पापाच्या भ्रष्टाचाराच्या पैशाला या लोकसभेच्या निवडणुकीत हात लावणार नाही, महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करू, ती शपथ अनंत गीते यांनी उपस्थित कार्यकर्त्यांकडून घेतली. प्रतिनिधी अमित घोडमोडे, श्रीवर्धन. आज माझ्याबरोबर मी म्हणतो तसं म्हणा, आज श्रीवर्धन तालुक्यातील राणवली या ठिकाणी आम्ही मतदार बंधू आणि भगिनी शपथ घेत आहोत की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पापाचा शापाचा भ्रष्टाचाराचा या पैशाला आम्ही कोणत्याही परिस्थितीत हात लावणार नाही. आणि आज आम्ही शपथ घेत आहोत या देशाची लोकशाही टिकवण्याकरता आणि या देशाचं संविधान अबाधित राखण्याकरता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार आनंद गीते यांना विक्रमी मताने विजयी करू. धन्यवाद. आज मी या ठिकाणी मागच्याच निवडणुकीत 19 लाच या सुनील तटकरेंना या रायगडच्या राजकारणातून मी हद्दपार करणार होतो, 100% हद्दपार करणार होतो. पण त्यांची हद्दपारी वाचवली कुणी? आडच्या भूतानी. त्यांची हद्दपारी वाचवली जयंतभाई पाटलांनी, शेका पक्षाच्या. त्यांची हद्दपारी शेका पक्षाच्या जयंतभाई पाटलांनी वाचवली. माहिती आहे का? कळतंय का? मी काय सांग, मी वेगळा विषय सांगतोय. मी कोणाला हद्दपार करायला निघालो होतो? हा, त्याची हद्दपारी वाचवली जयंतभाई पाटलांनी. आणि मग हे हद्दपारी वाचवण्याचं पाप जयंतभाई पाटलांनी केलं म्हणून त्याने जयंतभाई पाटलांच्याच पाठीत खंजीर खोपातला ना. मला वाटत नाही, कळतंय का मी काय सांगतोय? पण रिस्पॉन्स नाही मिळत, प्रतिसाद नाही मिळत आहे. मग काय, फक्त त्यांनी जयंतभाईच्याच पाठीत खंजीर खोपटला का? अरे जयंतभाई जाऊ द्या, ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला त्या अंतुलेंच्या साहेबांच्या पाठीत सुद्धा त्याने खंजीर खोपटला ना. आणि त्यानंतर ज्या शरद पवार साहेबांनी मोठं केलं त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत सुद्धा खंजीर खोपटला. हा, आता नंबर कुणाचा आहे जरा वर येऊन सांगताय का? बोलून झालेलं आहे. मग अशा विश्वासघातक्याला तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणार का? करणार का? बरोबर आहे ना. अरे ज्या राजकीय जन्म दिला त्या अंतुलींचा तो झाला नाही, ज्या शरद पवार साहेबांनी एवढं मोठं केलं त्या शरद पवार साहेबांचा तो झाला नाही, मागच्या निवडणुकीत त्याची हद्दपारी ज्या जयंतभाई पाटलांनी वाचवली त्या जयंतभाई पाटलांचा झाला नाही, तो तुमचा काय होईल? होईल का? तुमचा होऊ शकतो का?